श्री स्वामी समर्थ। तर सगळ्यांना भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथे चंद्रकला याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर दिवाळीच्या पहिलेच मी ही रेसिपी बनवली होती, परंतु दिवाळीतील कामं आणि मुलांच्या खरेदीमुळे हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा राहून गेला होता। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे दीड वाटी किंवा दीड कप मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे आणि दोन चमचे फक्त याच्यामध्ये साजूक तूप घेतलेलं आहे। तर तूप मी जसं आहे तसंच तूप घेतलेलं आहे, त्याला गरमसुद्धा केलं नाही, फ्रीजमध्ये ठेवलं नाही, रूम टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि हे तूप आणि बेकिंग पावडर आपण या मैद्याला चोळून घेणार आहोत। तर बघा, सोडा घालू नका, सोड्यामुळे चंद्रकला नरम पडण्याची शक्यता असते। तर बरेच जण म्हणत असतील तर याच्यामध्ये आणि करंजीमध्ये काय फरक आहे, तर बघा आपण यांना म्हणजे ही जी चंद्रकला आहे हिला आपण साखरेच्या चाचणीमध्ये टाकणार आहोत। तर करंजीला आपण तसं काही करत नाही, चंद्रकलेला चाचणीमध्ये टाकायचं असं बोलताना थोडंसं अपोड फील होत आहे, परंतु आता ते एका मिठाईचं नाव आहे। तर चला आपण इथे आता पीठ मळून घेतलेलं आहे, चपातीच्या पिठाप्रमाणे एकदम मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी टाकलं आणि चपातीच्या पिठाप्रमाणे गोळा मळून घेतला। तर बघा इथे गोळ्याचं टेक्स्चर तुम्हाला दिसत असेल, एकदम खस्ता किंवा खुसखुशीत अशी आपली इथे रेसिपी बनणार आहे। तर याला मी वरतून रॅप पेपर लावून घेतला म्हणजे पिठाला कुठल्याच प्रकारची हवा लागणार नाही। तर आपल्याला बाकीची तयारी करायची आहे, तोपर्यंत पीठ आपण इथे रॅप पेपरने झाकून ठेवणार आहोत। तुम्ही त्याच्यावरती कापड ठेवून म्हणजे सुती कपड्याने झाकायचं आणि वरती ताट ठेवलं तरी चालेल। आता इथे पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा खसखस भाजून घेतलेली आहे। खसखस थोडीशी फुलली की याच्यामध्ये अर्धा चमचा बारीक रवा घातलेला आहे। बघा याच्यामध्ये खव्याचा वापर केला जातो, परंतु आता माझ्याजवळ खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी रव्याचीच बनवलेली आहे। रव्यानेसुद्धा टेस्ट खूप छान येते। 5-6 मिनटं लो फ्लेमवरती रवा भाजून घेतला, लगेच त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। ड्रायफ्रूट्ससुद्धा 2 मिनटं भाजून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये मनुके घातलेले आहेत। तर तुम्हाला सुरुवातीला ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घ्यायचे असतील तर तसं केलं तरी चालेल। तरी ते रवा कमी आहे आणि माझा पॅन थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे पटकन रवा भाजून झालेला आहे। पूर्ण 9 ते 10 मिनटामध्ये रवा भाजून झालेला आहे। आता 9 मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि बंद केल्या केल्या त्याच्यामध्ये 2-3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। तरी ते खोबऱ्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ते गरम रव्यामध्येच मी खोबरं चांगलं मिक्स करून घेतलं। तर मी डेसिकेटेड कोकोनट वापरलं, तुम्ही रेग्युलर खोबरं किसून घातलं तरी चालेल। त्याच्यामध्येच अर्धा चमचा वेलची पूड टाकली, सगळं चांगलं मिक्स केलं आणि याच्यामध्ये फक्त 3 चमचे दळलेली साखर किंवा पिठी साखर टाकलेली आहे। तर ही साखरसुद्धा मिक्स करून घेतली, रवा गरम आहे तोपर्यंतच मी साखर मिक्स केली। आता हे साईडला ठेवणार आहोत आणि आपण आता इथे पाक बनवणार आहोत। चंद्रकला त्याच्यामध्ये बुडेल इतका पाक बनवायचा आहे म्हणून 1/2 वाटी साखर घेतली, 1/2 वाटी रवा आहे त्याच्यासाठी 1/2 वाटी साखर आणि 1/2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। फक्त आपल्याला पाण्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे, 1-2 तारेचा पाक करायचा नाही। थोडीशी वेलची पूड याच्यामध्ये फोडून टाकली आणि फक्त साखर पाण्यामध्ये मिक्स करेपर्यंत स्लो फ्लेमवरती मिक्स करून घेतलं आणि साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर 1 मिनटं फक्त गॅसची फ्लेम हाय ठेवून मी इथे या पाकाला किंवा चाचणीला उकळ काढून घेतलेली आहे। बघा इथे कुठल्याच प्रकारची तार तयार होत नाही, फक्त एक चिकट अशी आपल्याला चाचणी तयार करायची आहे। 1 मिनटामध्ये लगेच गॅसची फ्लेम बंद केली, थंड झाल्यानंतर हा पाक किंवा चाचणी घट्ट होणार आहे। आता आपण इथे बाकीची रेसिपी बनवूयात। तर इथे बघा मी रॅप पेपर काढून टाकला, पूर्ण एकदम मऊसूद जसं आपण पीठ मळलं होतं जसंचं तसं पीठ इथे आहे, त्याला अजिबातवरती पापडी आलेली नाही। आता पुन्हा 1-2 मिनटं याला मळून घ्यायचं आणि बघा एकदम मऊसूद पीठ तयार झालेलं आहे। तुम्हाला इथे पिठाचं टेक्स्चर दिसत असेल, सुरुवातीला आपण मळलं त्यावेळेस पीठ थोडंसं खरखरीत दिसत होतं, आता पीठ बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे। जेवढं तुम्ही त्याला स्ट्रेच करणार तेवढं पीठ हे ताणलं जाणार आहे। तर बघा आतमध्ये या पद्धतीने याचं टेक्स्चर आलेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात। तरी ते आपल्याला पीठ न लावताच चंद्रकला वळवून घ्यायचे आहे। पीठ जर लावलं तर मग आपण एवढं सॉफ्ट मळलेल्या पिठाचा काहीच उपयोग होणार नाही। आता छोटे छोटे गोळे बनवून मी त्याला झाकून ठेवलं। आता इथे जो रवा होता तो बघा एकदम मोकळा मोकळा आहे, असा जर रवा आपण वापरला तर आपल्याला चंद्रकला बनवता येणार नाही, म्हणून मी याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध 1/2 कप घातलेलं आहे। जर खवा असेल तर तो घातला तर त्याला भरपूर असं मॉइश्चर सुटलेलं असतं।
आपण रव्याची बनवत आहोत तर त्याच्यामुळे मी इथे दूध टाकून घेतलं, म्हणजे रवा साईडला पडणार नाही. या पद्धतीने एकदा बनवून बघा, याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते. आणि रव्यामध्ये जर दूध घातलं तर त्यालासुद्धा खूप टेस्ट येते. 5 मिनटामध्येच रवा पूर्ण दूध शोषून घेईल आणि थोडासा रवा आपला फुगणार आहे. तर आता इथे 2 लाट्या घेतलेल्या आहेत. तर बघा, चंद्रकला फक्त हाताने प्रेस करूनच बनवतात. या पद्धतीने हाताने प्रेस करतात आणि त्याला शेप देतात. तर आपण इथे पटपट होण्यासाठी लाटण्याचा वापर करणार आहोत. आणि चपातीप्रमाणे पातळ इथे आपल्याला 2 छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. बघा, एकदम सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे. जर याला आपण सुक्कं पीठ लावलं तर आपल्याला जसा शेप हवा आहे तसा शेप जमणार नाही, म्हणून या पद्धतीने लाटून घ्यायचं. अजिबात पोळपाटला पीठ चिटकत नाही. बघा किती सुंदर आपल्या 2 छोट्या छोट्या लाट्या तयार झालेल्या आहेत. आणि मी हातावरती तुम्हाला घेऊन दाखवलं, म्हणजे तुम्हाला समजेल की किती मोठ्या लाट्या आपण बनवलेल्या आहेत किंवा किती मोठ्या पुऱ्या बनवायच्या आहेत. तर आता बघा, आपण याच्यामध्ये रवा टाकला. रवा ओला असल्यामुळे साईडला अजिबात स्प्रेड झाला नाही. आता रव्याच्या साईडला आपल्याला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं. आणि पाणी लावल्यानंतर हात लगेच सुकलेल्या कपड्याला पुसून घ्यायचा, म्हणजे आपले हात या पुरीला किंवा या पिठाला चिटकणार नाहीत. आणि एकावरती एक या पद्धतीने 2 पुऱ्या चिपकवून घ्यायच्या, जशी आपण करंजी करतो किंवा गोल करंजी करतो त्याच पद्धतीने बनवायचं आहे. आता साईड चांगल्या चिपकवून घ्यायच्या आणि 1/2 सेंटीमीटर आपल्याला साईडला पीठ ठेवायचं आहे किंवा जागा सोडायची आहे, म्हणजे आपल्याला इथे आता शेप द्यायचा आहे. बघा, सुरुवातीला आपण 1-2 केल्या की बाकीच्या लगेच पटापट जमायला लागतात. आपल्याला याची सवय नसल्यामुळे थोडासा वेळ लागतो. आता मलासुद्धा पहिली करण्यासाठी थोडासा वेळ लागला होता. साईड चांगल्या चिपकल्या की या पद्धतीने फोल्ड करत चालायचं. आणि बघा, डाव्या हाताने आपलं जे पीठ आपण पकडलेलं आहे तिथे प्रेस करायचं नाही, म्हणजे जिथे रवा आहे तिथे अजिबात प्रेस करायचं नाही. डाव्या हाताने एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पुरी पकडायची आहे. आणि उजव्या हाताने किंवा तुम्हाला ज्या हाताने जमतं त्या हाताने शेप द्यायचा, अंगठ्याने या प्रकारे दाब द्यायचा. आणि दाब दिलेला भाग असा इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे ॲटोमॅटिक याचा शेप तयार होतो. बघा, मी या पद्धतीने बनवलेलं आहे. तर जी मी पहिली बनवली तिला एवढा शेप आला नाही, मात्र मी ज्यानंतर बनवल्या त्यांना खूप छान शेप आलेला आहे. बघा, आता ही पहिली तयार झालेली आहे. जशी जमती तशी मी इथे दाखवलेली आहे. तर ही झालेली आहे आपली पहिली चंद्रकला. आता आपण दुसरी बनवूयात. आणि आपण जो शेप तयार केलेला आहे त्याच्यावरती जास्त प्रेस करायचं नाही किंवा दाब द्यायचं नाही. एकदम हलक्या हाताने अशी डिझाईन बनवून घ्यायची. आता ज्याला जमत असेल त्याला काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी. बघा, पुन्हा इथे मी दुसरी दाखवते. साईडला असं पाणी लावायचं, हात लगेच पुसून घ्यायचा, कारण आपलं पीठ खूप सॉफ्ट आहे. हाताला पीठ चिपकण्याची किंवा मैद्याचं पीठ चिपकण्याची शक्यता आहे. अशी ही पुरी हातावरती उचलून घ्यायची. पुन्हा इथे साईड चांगल्या प्रेस करायच्या आणि या पद्धतीने याला शेप द्यायला सुरुवात करायची. आता मला पहिली करण्यासाठी थोडासा वेळ लागला, मात्र दुसरी मी खूप पटापट बनवलेली आहे. बघा, दाबताना खूपसुद्धा दाबायचं नाही, कारण खालून फुटून रवा बाहेर निघण्याची शक्यता असते. किंवा तुम्ही खवा भरला असेल तर खूप जर प्रेस केलं तर खालच्या साईडने खवा बाहेर येण्याची शक्यता आहे. तर माझा डाव्या हाताचा तुम्हाला अंगठा दिसत असेल की मी जिथे रवा भरलेला आहे तिथे पकडलेला आहे. एकदम हलक्या हाताने पकडायचा आहे. आणि ही झालेली आहे दुसरी. तर दुसरीचा शेप थोडासा चांगला आलेला आहे. जशी जशी प्रॅक्टिस होईल तशी तशी आपल्याला ही चंद्रकला चांगली जमायला लागते. जर जमत नसेल तर तुम्ही चपातीच्या पिठावरती सुद्धा प्रॅक्टिस करून घेऊ शकता. आता ही माझी शेवटची आहे. आणि शेवटची करण्यासाठी मला अजिबात वेळ लागला नाही, कारण मी टोटल 11 चंद्रकला बनवल्या आणि तोपर्यंत पूर्ण माझा हात बसला होता. बघा, या पद्धतीने अंगठ्याने प्रेस करायचा आणि तो प्रेस केलेला भागच आपल्याला फोल्ड करायचा आहे. खालच्या साईडने जास्त प्रेस करायचा नाही, फक्त अंगठ्याने वरच्या साईडने प्रेस करून तो पार्ट आपल्याला बाहेर काढायचा. आणि जो बाहेर काढलेला पार्ट आहे तोच आपल्याला फोल्ड करायचा आहे. तर बघा, ही शेवटची चंद्रकला झालेली आहे. आणि हिचा शेप खरंच खूप छान आला होता. ही चंद्रकला बनवून मला खरंच खूप आनंद झाला, कारण की एखादी वस्तू केली किंवा नवीन वस्तू केली आणि ती जर परफेक्ट जमली तर खूप आनंद होतो. तर चला, इथे सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर या शेवटच्या 3 आहेत ह्या खरंच खूप सुंदर तयार झाल्या. आता त्या मोबाईलमध्ये जेवढ्या सुंदर दिसत नाहीत तेवढ्या त्या ओरिजिनल सुंदर दिसत होत्या. आता बघा, जी पहिली होती ती व्यवस्थित झाली नाही, मात्र बाकीच्या खरंच खूप छान तयार झालेल्या आहेत. आणि हे बघा, खालच्या साईडने अजिबात इथे फुटू द्यायचं नाही, खालच्या साईडने अजिबात दाब द्यायचा नाही, फक्त अंगठ्याने वरच्या साईडने आपल्याला दाब द्यायचा आहे. आता बनवून झाल्यानंतर सुती कपड्यावरती ठेवायच्या किंवा पेपरवरती ठेवायच्या, स्टीलच्या ताटामध्ये ठेवू नका, कारण स्टीलच्या ताटाला पीठ चिपकण्याची शक्यता असते, कारण की आपण एकदम सॉफ्ट असं पीठ मळलेलं आहे. आता तूप एकदम हलकं गरम करायचं. आता मी एक टाकली आहे, तुम्हाला त्याच्यावर वरून अंदाज येत असेल की एकदम
नॉर्मल गरम तुपामध्ये मी ये चंद्रकला टाकलेली आहे आणि आता टाकल्यानंतर 1/2 मिनिटाने त्याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। अशाच तुपामध्ये आपल्याला चंद्रकला टाकायची आहे आणि या तुपामध्येच तळून घ्यायचे आहे। तुपामुळेच त्यांना खूप छान टेस्ट लागते। आता 1 मिनिटाने खालची साईड थोडीशी कडक झाली की फक्त पॅन असा हलवायचा आहे। पॅन नसेल तर चमच्याने फक्त साईडने चंद्रकलावरती तूप टाकायचं आहे। तर बघा, मी एकदम डिटेलमध्ये इथे तुम्हाला दाखवलं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला तूप किती गरम करायचं आहे। आता 2 मिनिटं झाले आहे तरीसुद्धा याला खूप असे बबल्स आले नाही। खूप जर गरम तुपामध्ये तळलं तर मग याला खूप मोठे मोठे फुगे येतील आणि आपली पुरी ज्याप्रमाणे एकदम सॉफ्ट किंवा मऊ बनते तशी ही चंद्रकला बनेल। आणि बघा, जर पॅन नसेल तर या पद्धतीने त्याच्यावरती साईडने तेल टाकायचं, म्हणजे जी वरची वरचा पार्ट आहे तो सुद्धा कडक होईल। नाहीतर जर वरचा पार्ट एकदम नरम आहे त्याच वेळेस तुम्ही त्याला पलटी केलं तर तो फुटण्याची शक्यता असते किंवा त्याचा शेप बिघडण्याची शक्यता असते। म्हणून साईडने या पद्धतीने तूप टाकायचं, म्हणजे वरचा पार्टसुद्धा थोडासा कडक होईल आणि नंतरच त्याला पलटी करायची। आता इथे मी थोडंसं डिटेलमध्ये दाखवलं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की चंद्रकला कशी तळायची। नाहीतर पटपट जर तळायला गेलात किंवा हाय फ्लेमवरती तळायला गेलात तर सगळी मेहनत पाण्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। तर वरचा पार्ट पूर्ण कडक झाल्यानंतरच मी त्याला पलटी केलेला आहे आणि जो फुगीर भाग आहे त्याला जास्त वेळ खाली ठेवायचा नाही, साईडने तूप टाकूनच मी तळून घेतलेलं आहे। आता इथे चाचणी थंड झाली होती म्हणून मी तिला थोडंसं गरम करून घेतलं। बघा, एकदम थंड झालेले आहे आणि इथे थोडे केसरचे धागे टाकलेले आहेत। थोडीशी हलकी गरम करून घ्यायची। आता असे बबल्स आले की लगेच मी गॅसची फ्लेम बंद केली, म्हणजे चाचणीला मी थोडंसं गरम केलं आणि त्याच्यामध्ये आता ही चंद्रकला टाकलेली आहे। खालची साईड 1 मिनटं आणि दुसरी साईड 1 मिनटं, म्हणजे अशी टोटल फक्त 2 मिनटं मी या चाचणीमध्ये ही चंद्रकला डीप करून घेतलेली आहे आणि लगेच चाचणीमधून बाहेर काढायची। नाहीतर इथेसुद्धा ही रेसिपी चुकण्याची शक्यता आहे किंवा चंद्रकला नरम पडण्याची शक्यता आहे। आता अशा प्रकारच्या जाळीवरती ही चंद्रकला काढून घ्यायची, म्हणजे जो एक्स्ट्राचा पाक आहे तो गळून जाईल। बघा, मी या पद्धतीने जाळीवरती काढून घेतला आणि कढाईवरतीच पकडलं होतं, नंतर त्याच्या खाली प्लेट ठेवली। तर बघा, एवढा रवा उरलेला आहे, तर तुम्ही पीठ भिजताना थोडंसं जास्त घेऊ शकता, म्हणजे मैदा थोडासा जास्त घेऊ शकता किंवा रवा थोडासा कमी वापरू शकता। तर बघा, आता बाकीच्यासुद्धा मी इथे तळून घेतलेले आहेत, नंतरच्या मी 4-4 तळून घेतलेल्या आहेत आणि फक्त या पद्धतीने पॅन हलवत मी ही दुसरी बॅच तळून घेतलेली आहे आणि तिलासुद्धा 2 मिनटं चाचणीमध्ये टाकून काढून घेतलेलं आहे। तर तेलामध्ये ही चंद्रकला तळण्यासाठी टोटल 4 ते 5 मिनटं लागतील। शेवटचा 1/2 मिनटं फक्त गॅसची फ्लेम हाय करून यांना कलर आणून घेतला तरी चालेल। आता 3 काढून झालेले आहेत, 4 चाचणीमध्ये टाकलेल्या होत्या आणि 4 तळून घेतलेल्या आहेत। तर टोटल 11 चंद्रकला एवढ्या पिठापासून तयार झालेल्या आहेत। आणि बघा, मी आता या पद्धतीने चाळणीवरती काढून घेतल्या आणि त्या थोड्याशा गरम आहेत, तरी इथे मी खाली प्लेट ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये बघा एक्स्ट्राचा जो पाक आहे तो उरलेला होता। आता इथे मी ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलेले आहे आणि टेक्स्चर बघूनच तुम्हाला समजत असेल की एकदम क्रिस्पी अशी आपली चंद्रकला तयार झालेली आहे। जेवढ्या शक्य होत्या, जेवढ्या मला आठवत होत्या, तेवढ्या सगळ्या टिप्स मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त चंद्रकला बनवताना गहूचं पीठ वापरू नका, मैद्यापासूनच बनवा, म्हणजे परफेक्ट चंद्रकला बनवून तयार होईल। तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।